विद्याधिराज तीर्थानां करकंज समुद्भवम् विद्याधीश गुरुं वंदे मधु विद्या प्रवृद्धये मधु विद्या प्रवृद्धये विद्याधीश पद ओडेयरिगे विद्याधीश पद ओडेयरिगे नमो नमो गुरुवरियरिगे विद्याधीश पद ओडेयरिगे विद्याधीश पद ओडेयरिगे निम्म पादद दर्शनदिंद ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ಪುಣ್ಯವರ್ಧನ ಪಾಪಹರಣ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರ್ಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪದ ಒಡೆಯರಿಗೆ ಸಾರಸ್ವತ ಪೀಠದಿ ಮೇರೆವಾ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಪೀಠದಿ ಮೇರೆವಾ ದಿವ್ಯ ಗುರುಗಳ ಚರಣ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ 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 ವಿದ್ಯಾಧಿರಾಜರ ಕರದಿಂದ ಕುಶಾವತಿ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಉದಯವಾದ ಜ್ಞಾನದ ಕಡಲು ವಿದ್ಯಾಧೀಶರ ಪಾದ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ಶಾಸ್ತ್ರ ವಿನೋದಯ ತೀವರ
ಶಾಸ್ತ್ರಗಳ ವಿನೋದಯ ತೀವರ ಕರುಣಿಸಲೆಮ್ಮ ಜ್ಞಾನವ ಕರುಣಿಸಲೆಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಜಯ ವಿಷ್ಣು ಧೀಮೇ
कोकण बंद करें जो तो मठाधीश की जय। विद्यार्थी रात से पदड़े स्वामी महाराज की जय। विद्यार्थी सिर से पदड़े स्वामी महाराज की जय। संस्थान कोकण बंद करें जो तो मठाधीश की जय। पाद्य पूजा आणि शुभाशीर्वचनाचे कार्यक्रम प्रारंभ करून घेऊ शकत रे सन्निधानांतो अरिके करून घेतात त्यांनी अत्यंत सुप्रसन्नतेनं आईचे हे कार्यक्रम प्रारंभ करूचे का अनुज्ञा आमका दिलेलं असं वैकुंठ आम्ही कोणी पडेल ना बहुशः त्या आशील होई जाले रे आईचे हे दिव्य सन्निधान वारीचे उरचे पुरव म्हणून आम्ही लेख येत श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश परम पूज्य श्रीमद श्री विद्याधिराज विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीले उपस्थित आशिले हे दिव्य सन्निधानाची भूवैकुंठ म्हणून घेता आम्ही कार्यक्रम विद्युक्त जाऊन प्रारंभ करता असाचे पहिने शंखनाद आता शंखनादानंतर वेदघोषा कार्यक्रम विपृतमान नेरवेरू संदेव कमण तांगलेगे विनंती करून घेतास देवा भद्रं पशे माक्षभिरित्रा स्थिरैरंगै सुष्टवां सस्तनोभिर्य क्षेम देवहि तय्यदायुः ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांता पृथ्वी शिवमंतरिक्षं द्यौर्नो देव्यभयन्नोस्तु शिवादिश प्रदिश उद्दिशो न आपो विद्युत परिपान्तु सर्वतः शांति 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 ओम श्रीपति वैकुंठ प्रभु अनेक रघुपति वैकुंठ प्रभु हंगेल वतीन समस्त लोकांक स्वागत आम्ही करता असाचे प्रथम जावनो श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश परम पूज्य श्री श्रीमद विद्याधीश श्रीपाद वडेर महास्वाम्यांक हे कुटुंबा वतीनं हंग सिरवले समस्त बंधुबांधव समाज आणि आमंत्रित हंगले परवागे आम्ही स्वागत आम्ही करूत असा श्री विद्याधीश महास्वामीजी की प्रभू घराण्याचे तांगेले कुटुंबाचे तांगेले बंधुबांधव हंगा असाचे तशींची श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानाच्या ना तांगेले आडळीत मंडळीचे मुख्यस्थ हंगा आगमन केलेले असाचे तशी हे बेडकणी बेळगी अनेक सत्मुतुल वंदाने ग्रामाच्या ना हे कार्यक्रम दोळ्यांत भोरंगो कमळ कथेरे त्यांनी अत्यंत उत्सुकतेन हंगा सेरवल्लं असाचे तांका पुरा लोकांक प्रभु कुटुंबा वतीनं आम्ही आत्मीय जावनो स्वागत करता असाचे स्वाम्या मठाच्या ना तांगेले वैदिक मंडळ आणि तांगेले स्टाफ आयलं असं तांक भी आम्ही अत्यंत आत्मीय स्वागत करता असाचे आता एक दोन उत्तर प्रभु कुटुंबा बद्दल हांगा हांव सांगपाक पडटा वैकुंठ रामचंद्र प्रभु आणि श्री लक्ष्मी वैकुंठ प्रभु हे एक तांगेले कुटुंबाचे एक संतती आईच्या दिवसांतो अत्यंत संभ्रमान हे कार्यक्रम आचरण करता असं मरद हेसरू हेळी हण्णू मारू म्हणून एक गादे असं रूख कशी असा म्हणून तरी सांगले रे ताजे फल कसे उरता म्हणले लोकांक कळत खाय तशी हांगले म्हालगडे वैकुंठ रामचंद्र प्रभू आणि तांगेले कुटुंब अत्यंत भक्ती श्रद्धेनं देव अनेक गुरुवर्यांक तांगेले एक सेव करून आईल तसने एक कुटुंब ते अशें हांव न्हू त्या कुटुंबाचे सद्गुण तांगेले चेडवांक बी मुखार शिल्लास म्हणलेले आमक एक अत्यंत संतोषा विशय हांगा राबिल्लो हे कुटुंबाचे मुख्यस्थ यजमान श्रीपती वैकुंठ प्रभू आनीक हांगेले बायल श्रीमती शोभा
प्रभु तशें थंय राबिल्लो हांगेलो भाव श्री रघुपति वैकुंठ प्रभु आनीक तांगेले सहधर्मिणी श्रीमती अक्षता प्रभु हांकां दोग लोक चेडवां श्री रामानुज म्हणले चल्लो आनीक श्रुती श्रीमती श्रुती म्हणलेली चेली आयल्या तशींची रघुपतीक एकली चेली कुमारी ऐश्वर्या म्हणून आयल्या पुरो तांगेले हे कुटुंब अत्यंत भक्ती श्रद्धेचे एक ताण म्हणून घेता सात्विकता दैवभक्ती गुरुभक्ती ह्याजे बद्दल तांकां अतीव काळजीन त्यांनी हे कुटुंब रक्षण करून बेळसून आयल तसं एक कुटुंब आमगेले गुरु मठा बरशी तांकां एक अविनाभाव संबंद असा श्रीमद इंदिराकांत तीर्थ स्वामी तशींची श्रीमद द्वारकानाथ तीर्थ स्वामी तशींची श्री विद्याधिराज तीर्थ महास्वामी आणि आताचे वर्तमान श्री विद्याधीश तीर्थ महास्वामीले तांगेले मठां बरशी तांक एक अविनाभाव संबंद त्यांनी दवरून एक भक्तीपुरस्सर एक जीवन त्यांनी चलोवन येता असं त्यांनी सांगताचे मागचे इंदिराकांत तीर्थ स्वामील काला वेळाक तांगेले आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण आशिली एक भिक्ष समेत तांगेले कोरचेक जायनाशिली एक काल आशिलो जाल्यार तसले कालांतुल्यान भिक्ष बी करचे काय येनाशिल्ल्या कालांतुल्यान ताणें आजी सुभिक्ष कालाक ताणें येवन पावले तेन्ना कालांतुल तांगेले म्हालगड्या लेगीत आचरण करचेक जायनाशिल्लें तसं एक संदर्भ ताणें आजी अत्यंत विजृंभणेन गांवांक पुरा लोकांक करयल दिवंक नापोंग न्हू ताणें करचें तशें जालेचें म्हूण म्हळ्यार भविश्य हे गुरूले आशिर्वादू हाका कारण म्हणून आमी धड जावन आमी नमगोवेत नंबिके तोरिकेय नंबिके असले काही प्रयोजन ना ती दृढवाद आंतरिक नंबिका असल्यावर मात्र प्रयोजन जाता म्हणून त्याने आजी एक नमुन्यान पाटूच आमकां दाखोवन दिल्या वेळार आसा कित्याक म्हणून तांगेले दोळे एद्राकच ती पुरा दृश्य असाचे अशें हांव न्हू आमकां अत्यंत एक संतोश कित्याक म्हळ्यार दैवाक विसरिल्ल्यांक गुरूंक विसरिल्ल्यांक केन्ना बरं जायना अशें हांव न्हू ताणें ते नमगो घेवन आयले तसं एक कुटुंब ते हांगेले कुटुंबा बद्दल एक चार उतरां अत्यंत सहर्शान आमी सांगत आर्थिक क्षेत्रां भितर तूं तुमकां सांगलें अत्यंत सामान्य रितीन तांणी तांगेली बाळवी सूर केल्ली आजीक अत्यंत उच्छ्राय स्थितीक तांणी येवन पावले अर्थवन्नु धर्मदिंद ओळहरिवु माडिकोळ्ळबेकु ಹಾಗೂ ಅರ್ಥವನ್ನು ಧರ್ಮದಿಂದ ಹೊರಹರಿವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಮಳಿನೆ ಏಕ ರಾಮಾಲೆ ರಾಜ್ಯಾಚ ಆದರ್ಶ ನೀತಿ ತನ್ನ ಪಾಲನೆ ಕೋರ್ಗು ನಾಯಿಲಿ ಧರ್ಮಾನು ತನ್ನ ಒಚ್ಚದಕ್ಕೂ ಧರ್ಮಾನ್ ಕೆನ್ನ ತಂಕ ಹಾತ್ ಸೊಳ್ಳ ತಂಕ ಜೀವನ ಬರೇಜನೆ ತನ್ನ ನಮಗಲ್ಲೆ ತಂಗಲೆ ವರ್ತಕ ವೃತ್ತಿ ಅನಿ ವ್ಯವಸಾಯ ವೃತ್ತಿ ತಂಕ ಹಾತ್ ಧರ್ಲ ಅನಿ ತಂಗಲೆ ಜೀವನ ಬಿತ್ತರಿ ಸುಖದ ದಿನಗಳು ಉಣ್ಣತಾಚಿ ಬರೇ ದಿವಸ ತಂಗಲ ಜೀವನ ಅಂತೂ ಪ್ರಾಪ್ತಿ ಜವನ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರಂ ದ್ರವ್ಯ ಚಿಂತನ ಮುಣ್ಣತಾಚಿ ವ್ಯಾಪಾರ ಕೊರ್ಚೋ ಲಾಭಕ್ಕ ತರಿ ದುಡ್ಡಾಕ ತರಿ ಮನು ಜಲರಿ ತನ್ನಿ ತೆ ಎಕ್ಕ ತತ್ವ ನಮಗಲ್ ನಾಚಿ ಬದಲು ತನ್ನಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಉಪಕಾರ ಜಾವಕ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬರೇಪಣ ಜಾವಕ ಮಳಿಕ ತರಿ ತನ್ನಿ ಬರೇ ಮನಾನು ವ್ಯಾಪಾರ ಕೆಲೋ ತೋ ವ್ಯಾಪಾರ ತಂಕ ಸೋಣದಿಲ್ಲ ಲೋಕಲೆ ಆಶ್ರಯ ತಂಕ ಸೋಣದಿಲ್ಲ ತನ್ನಿ ಅಶಂಗನು ಜೀವನ ಮಿತ್ರ ತನ್ನಿ ಉನ್ನತ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಯೋಚಕ ತಂಕ ಅವಕಾಶ ಚಲೋ ತಶಿ ಧರ್ಮ ಮಿತ್ರಿ ಸಂಚ ಕಾಮನ ತಂಕ ತನ್ನಿ ಸತ್ಯಾನ ಧರ್ಮಾನ ತಂಗಲೆ ಜೀವನ ಶೈಲಿ ರೂಪಿಸೋನ ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ನಮಗಲ್ ಹನುಮಂತು ತನ್ನ ನಮಗಲ್ ತಂಗಲ ಕುಲದೇವು ತಂಕ ಸೋಣದಿಲ್ಲ ಅಶವನು ಧಾರ್ಮಿಕ ಜಾವನು ತನ್ನ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಾಚ ಕಾಮಕೇನಿ ಹಂಗಾಚಿ ಬಾಜನ ಹನುಮಂತ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತೂ ಹಂಗಲ್ ಬಾಪ ಏನ ಚಡಕಮೇ ಏಕ 25 ವರ್ಷ ಮೌನ ಇತ್ಕೆ ಕಿತ್ಕಿ ತಿತ್ಲೆ ತನ್ನ ಸೇವೆ ಹನುಮಂತಕ ಕೇಲಿ ತೆ ದೇವಸ್ಥಾನಚೆ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಕೆಲ ಅಶವನು ತೆ ದೇವಸ್ಥಾನ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಕರ್ತ ಕರ್ತಚಿ ಹಂಗಲ್ ಬೀಚ ಏಕ ಉದ್ಧಾರ ಜಾವಚೆ ತಸಲೇಕ ಅಪರೂಪ ಜೆ ಸುಯೋಗ ತಂಗಲೆ ಜೀವನ ಅಂತೂ ಪ್ರಾಪ್ತ ಜವನ ಇಲ್ಲಿ तशें सामाजीक जिवना भितर बेचे ताणें वट्टू लोकांक मेळूंक खंय गेले कित्याक की म्हणल्यार हे गांवांत आशिल्लें हांगेले आमगेले जनसंख्या आमगेले लोकांले 1% म्हूण अशें दिसता 1% आमगेले लोक आसा हांगा बाकी पुरा इतरे लोक आसतना बेची तांगेले पुरा लोकांक ताणी एकंदरी मनान मेळून गेले अशें हांव म्हणून तांकां सामाजीक जावन एक मन्नण मेळ्ळी रायर मने म्हणत तसलें एक तांकां एक अभिधान थंय प्राप्त जालें गुरवार हय वे त्या गुरवारा दिवस वट्टू लोक आयले अत्यंत विजृंभणेन हे घरप्रवेश केलो जाल्यार गुरवाराचे दिवस गुरू म्हणून आसलो तांकां ते दीस आयिल्लो नाशिल्लो
अशोक तंगल मन अंत बाकेशन आज गुरु प्रवेश जब चुन तंक अनेक आनंद जलो अनेक प्रवेश जल मुणुन तंक एक मन मित्रिक सतोष आसा अशन गुरु आगमन मिलने तंक आज अत्यंत सहर्ष दिवस मुणुन हाँ भावसन घता अशन तंक एक अहो भाग्य मुणुन घता तसल एक संदर्भ तंगले जीवना भितरी प्राप्त जलो अशन आनी चढ़ संगा मुणा तंगले वर्तने तशे आसा बेलवन हिड़वन इवे हुड़क मणता बर गुण आसले रही लोक के तंक सदन अशन तं एक आपेले रही इतल लोक कुड़वता तैं आश्चर्य कितकी मिल रही हमें सिद्धापुर इतना दूर आसले बीची तं एक मन विकेली मिले इडी सिद्धापुर हंग धावन अभी योग कर जैसे कसल की प्रीति वात्सल्य असल एक संबंध आसा मुणुनुची आपका दसून अशन आई हे एक तंगेल बदल सान परिचय हम लेखता आता मुख्य जाऊंगन हंगा ये पाद्य पूजा कार्यक्रम चोलका आनी तंग हाँ विनंती करूँ ये आसा उठ लोक ये पाद्य पूजे पड़ोन धन्य जाऊका मुणुन लोक विनंती करूँ ये आसा गुरु चरणाक वंदन करता गुरु चरणाक वंदन करता हरि मेळैतले गुरु है आमगेले हरि मेळैतले गुरु है आमगेले विनयान चरण ही धरता विनयान चरण ही धरता गुरु चरणाक वंदन करता गुरु चरणाक वंदन करता बापूसू गुरु आणि देव आसू बापूसू गुरु आणि देव हंचेरी भक्ती दवरता हंचेरी भक्ती दवरता विसरू कना जह कर्तव्य आमचे विसरू कना जह कर्तव्य आमचे गुरु कृपे क्षेमान भरता गुरु कृपे क्षेमान भरता गुरु चरणाक वंदन करता गुरु चरणाक वंदन करता हरि मेळैतले गुरु है आमगेले विनयान चरण मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुड़ध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे ब्रह्मांताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतु मे जन्म जन्मनि श्री गुरुभ्यो नमः हरि ओम। सुरेश हानी दोन तीन विषय सांगले कि हजिकेन्ना ग्रह प्रवेश जल्ले खंच वार आशिले तेन्ना गुरु वार आशिलो तेन्ना स्वामी उपस्थिती ना आशिली आज ही स्वामीले हांगा प्रवेश जाता आसा आगमन जाता आसा हे उठूच विषय सांगले तशीच तागेले प्रास्ताविक विषयांतू आमगेले परंपरेचे चार स्वामीले संबंध दाखोवन दिले ताणें एक आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामी आमगेले परम गुरु आनी आमगेले गुरु आनी आमगेले बदल ताणें चार स्वामीले एक संबंध कशी हे घराणक आसा म्हूण घेवन दाखोवन दिले त्या दिवस गुरुवार आशिल्लो किंतु आयच्या दिवसाक
सांगता ना आमगेल आगमन जाता सा म्हणजे एक स्वामेले आगमन जाता सा तेतकून एक संतोषाचे वातावरण म्हणून तानी अभिप्राय सांगले. किंतु खरे सांगता जलेरी चार स्वामेल संबंध आणि देवाल अनुग्रहान आज चार गुरुले प्रवेशांग जाता सा. ते कशी चार गुरुले प्रवेश चार स्वामेल संबंध आणि चार गुरुल प्रवेश कशी जाता सा. आयच वार खंचो शनिवार आम्ही केन्ना ही कसं म्हणताची गुरु मुख्य प्राण म्हणताची. मुख्य प्राणाक गुरु म्हणून घेऊन आम्ही संबोधन करताच. कित्याक की म्हळ्यार आमगेल्यान तूं हनुम भीम मध्व तेतकून मूल रूप कसन आसा वायुदेवाल मूल रूप ताजे तीन अवतार येवचे खंयचे की म्हळ्यार मुख्य प्राण भिमावतार आनी मध्वाचार्याल अवतार. त्या निमित्तान गुरु मुख्य प्राण शनिवार जाले एक गुरु म्हळ्यार आमगेले इंद्राकांत तीर्थ स्वामेक संबंद पावले. सेकेंड आयची तिथी खंयची तिथी आजी दशमी तिथी. मध्वाचार्य आतां सांगली वायू रुपारी तीन अवतार आशिल्ले तंतूचे अंतिम अवतार मध्वाचार्य तांगेले जन्म केन्ना जाल्ले आश्विन शुद्ध दशमी दिवस आनी आयचे तिथी खंयचे दशमी. सेकेंड गुरू आमगेले परम गुरु जाले दोन स्वामेल आगमन जाले. तिसरे नक्षत्र आतां खंयचे नक्षत्र घडता आसा धनिश्ठा नक्षत्र घडता आसा आनी आमगेले गुरुले जन्म नक्षत्र धनिश्ठा आमगेले गुरुले. सो धनिश्ठा नक्षत्रा निमित्तान ते स्वामी आयले आनी स्वता चवथे स्वामी हांगा येवन बसले. सो त्या निमित्तान शनिवार दशमी तिथी धनिश्ठा नक्षत्र आनी आत्ताचे पिठाधिपती चार स्वामेल संबंध केले चार स्वामेल आगमन जाले. सो आमी हे लेखून घेवन आमी दिलनाच. आमी हे उठो आलोचन कोर न्हू ताका हे दिवस आमी ठरयले न्ही. आतां तान संबंध सांगले तान संबंध सांगले तर हांगा पळयताना पटकने आमकां हे चार विशय उडगास आयले आनी तुमगेले द्राक प्रस्तूत करचेक आमकां ही संतोष जाले. दुसरेच विशय कसं की म्हळ्यार कोणाले घर आमंत्रण येता मस्त लोकाल घर आमंत्रण येता मस्त लोका घर आमी थंय आगमनाक म्हळ्यार तांगेले विनंतीक मान दिवन घेवन आमी थंय घरा आनी पाविल्ले आसाचे. केलो पंत कसं जाता की म्हळ्यार तांगे घरांत तूं स्वाम्यान येवचे नवीन कसन परंपरा स्वाम्यान येतान कसन करका कशी करका कसकसन हाडका कितले हे करका हे उठूची म्हळ्यार स्वाम्याल येताना उठू पळोवंक घेवका स्वाम्याक आयलताना आगमन कशें करका पयलीं खंय घेवन वचका हे उठूची विशय येवं तांणी विचारताची. आमकां विचारनाची आमगेले स्टाफांक विचारताची. तांगे घरा येताना एक धा फोन तो करता भटमाम कसं करका स्वामी येतासाची पयलीं खंय व्हरचें कसं करका कडेर कसं करता स्वामी कडेन हांव घर दाखोवयत की ना थंय व्हरचें जात की ना अशी करचें जात की ना तशी करचें जात की ना स्वाम्याल्या हाडतान कसकसन दवरका कितलो फ्रूट्स हाडका कसं न्हय मस्तीतलो फोन येताच हे करका ते करका हागेले एक फोन वयके आयलना हागेले एक फोन वयके आयलना की कसं करका कितें करका अर्थात ती परंपरा कितले तांकां बाय हाट जाल्या म्हूण घेवन हांतू कोण घेवन वता स्वाम आयल्यार कसकसन करका हाणें आनी भटमामा विचारक म्हणना ताका अवगत जावन घेवन बसले ताणें विक्रमाक जावो ना आनीकले कोणाक जावो आमगे घरा स्वाम येतासाची कसं करका पादपूजा कशी करका स्वाम्याक कशी हें करका ताणें उठू वेवस्था दवरले थंय स्टार्टिंगाची आमगेले पाद प्रक्षालन करताना ताट हाण दवरले माणे दवरले फूल उठ्ठू वेवस्था केले हांगा कसं वस्त्र खंयचे वस्त्र संहिता स्वामे खंयचे वस्त्र संहिता हे सर्वही ताणें पयलेचे निश्चय करून घेतले कोणाक विचारना म्हळ्यार परंपरा ते एक गुरू मठाक आनी एक घराणेक कशी आसा म्हूण घेवन ताणें परतून दाखोवन दिल्लें आसा. तेतकून एक स्वामे एक संबंद आसले री मनशांक आनी कोणाक विचारका म्हूण आमी मस्त लोकांक घरा गेले किंतु तांकां कितली एक पन्नास वर्सां नंतर की ना जे फस्ट टायम तांगे घरा वता आसाचे आमी तेन्ना कसं जाता की म्हळ्यार तांणी सहज जावन घेवन विचारताचे किंतु हागेले घरा तशी न्ही आमगेले इंद्राकांत तीर्थ स्वामेल संबंद आसा परम गुरूल स्वामेल संबंद आसा आमगेले गुरूल स्वामेल संबंद आसा आनी आत्त आमगेले एक संबंदान तांणी आयिल्ले आसाची. सो परंपरा
एक आसले रही कशी एक बरे घडता म्हणून घेऊन त्यांनी दाखवून दिलं असा. आणि घर घराविषयी आजी घरात आम्ही आईल असायची ते घरांत आईल निमित्तान घराबद्दल केलो विषय सांगचे जाता. आमगेल कोंकणींत घर म्हळ्यार घरची, बट इंग्लिशान दोन दोन तरेचे आसा. इंग्लिशान तूं एक हाऊस म्हणटाची आनी एक होम म्हणटाची, किंतु तांत थोडे व्यत्यास आसा. आमी केन्नाही घर बांदून जाल्या नंतर केन्नाही आमी हे करचे गेल्यार आमी कसं म्हणटाची हाऊस टू लेट म्हणटाची, होम टू लेट म्हणाची. केन्ना तुम्ही बरे लावे खंय बोर्ड घाल्यार हाऊस टू लेट म्हणून घेताची, म्हळ्यार घर भाडेक दिवचे कसाची आमी म्हणून घेणू ताजे अर्थ. केन्ना होम टू लेट म्हणाचे अर्थात कसं नसकी म्हळ्यार तेतकून एकल्यान सांगिल्लं आसा, अ हाऊस इज मेड फ्रॉम ब्रिक्स अँड वॉल्स बट अ होम इज मेड फ्रॉम लव अँड ड्रीम्स म्हणून घेऊन सांगिल्लं आसा. हाऊस म्हळ्यार भायरची वण ती प्लॅस्टरींग की नाजाल्यार कसं इटंगी हाज्यान बांदिल्लो उरता ताका हाऊस म्हण काके. किंतु होम कसं आसा ते प्रीती विश्वासू संबंधान बांदिल तसले घर उरता. तेतकून घरांत तूं कसन उरका म्हणून घेणू तांतू सांगिल्लें आसा, होम म्हळ्यार घरांत तूं प्रीती उरका विश्वास उरका बरे संबंध उरका तेन्नाच ते घर बरे रितीर चलता. जर वैमनस्य उरले मनस्ताप आसल्यार ते घर चड वर्ष टिकना. भायरचे खंयचेय वातावरण टिकताले किंतु त्या घरांत येऊन कोणे राबनाचे, घरांत येऊन कोणे राबनाचे कित्याक म्हळ्यार वैमनस्य आसा मनस्ताप आसा ताक पळयल्यार हक्क जायना हक्क पळयल्यार ताक जायना. असेल मस्तीतलं घराणें पळयलें आमी, मस्तीतलं घराणें पळयलें पयले काळांत होड रावल्यार घर स्वाम्याक येवचेक एक सपरेट देवा कूड की स्वाम्याल वास्तव्याचे कूड की, किंतु मुखार मुखारी भिनाभिप्राय जाले. आज वयके ते घर दिसता, नळ दिसता वणती दिसता, किंतु थंय घरा भितरी कोणे राबनाचे, त्या घरा भितर कोणे राबनाचे. किंतु भायरचे कसं आसा ते उठू दिसता. तेतकून घरांत तूं मुख्य कसन उरका प्रीती विश्वासू बरे रितीर संबंध आतिथ्य अतिथी अभ्यागत जावका देवाल पूज जावका मस्त लोकान हांगा शुश्रूष करका तशें आसल्यार मात्र ते घर म्हणसून घेता. आतां थोडे रामायण महाभारत तुमकां मस्त लोक रामायण महाभारत गोत्त आसा, पांडवालक थंय गोत्त आसा, रामाल वनवास पैके गोत्त आसा. रामायणांत तूं संदर्भ कशें येता, रामा खंय वचका उरता वनवासांत तूं वचका पडटा. आनी बाकीचे दशरथ तांगेल आऊसू बापूसू तांणी खंय उरताची अयोध्यांत उरताची. जो व्यक्ती म्हळ्यार रामू जो रामू वनवासा गेला आनी जे व्यक्ती वनवासांक गेलना हांत मस्त एक व्यत्यास आसा. जो पर्यंत रामू अयोध्यांत आशिल्लो तो पर्यंत थंय अयोध्यांत प्रीती आशिल्ले विश्वास आशिल्ले बरे संबंध आशिल्ले. केन्ना तोची रामू वनवासा गेलो त्याची अयोध्याचे कसन स्थिती आसले, भरत आवसुले गुलेना भरत राज्यभार करना लक्ष्मण भायर सरून गेलो शत्रुघ्न तो तागेले इतल्या खेळ केलो कैकेयी आनी थांगेल मध्ये वैमनस्य जाले कसन जाले घराचे. इतलो होड रावळार आसा संपत्ती आसा होड रावळार आसा घरांत तूं मस्तीत लोक सेवक आसाची किंतु घरांत कसं ना समाधान ना सुख ना संतोष ना प्रीती ना कसनय ना. त्याची जी राम खंय पावलो वनवासा पावलो, वनवासांत कसं आसता गेले खाली एक कुटीर आसा तणान बांदिल तसले कुटीर तांत कसनय ना तांतू संपत्ती ना पयशे ना सेवक नाची कोणे ना थंय आशिल्लो कोण रामू सीता देवी आनी भाऊ लक्ष्मण. किंतु तांणी मस्त संतोशान आशिल्ले कितें म्हळ्यार थंय प्रीती आशिल्ले विश्वास आशिल्ले बरे संबंध आशिल्ले एकमेकांक आदर आतिथ्य करतासले का विशय आशिल्लो. म्हळ्यार रावळार आसा संपत्ती आसा सेवक आसाची उटू आसा किंतु घरांत संतोश ना ते घर कशें आसा म्हणून तुमकां दिसून आयलें.
आणि वनवासांत तू एक खाली कुटीर असा आणि त्या कुटीरांत खाली तीन लोक असत किंतु तांगेल मध्ये बरे प्रीती विश्वास आशिल्ले जन त्यांनी सुखान वनवासांत असल्यार वैकेची अयोध्यान तो आशिल किंता चढ सुखान त्यांनी थंय आशिल्ले हे रामायणांत झाले महाभारतांत वैकेची पांडवांक वैकेची असलेच एक वनवासाचे एक संदर्भ येता. आता रावळारांत कोण असा दुर्योधनादी शंभर भावंड खंय असायची रावळारांत असायचे हस्तिनावतींत असा इंद्रप्रस्थांत असा खंय तरी असतो किंतु तागेले रावळारांत कसं असा रावळार म्हळ्यार एक व्हड पॅलेस तागेले त्या पॅलेसांत कसं असा पैश असा लोक असायची तागेले सेवा करचे मस्तीत लोक असायचे किंतु दुर्योधनाक समाधान ना. दुर्योधनाक खंयचे रावळारांत तो असा ज्या रावळारांत पैश असा ज्या रावळारांत सेवक असायची तागेले सेवन तागेले सेव करचे खाणाक जेवणाक मानाक कसले तागेले कमी पडना किंतु ताका आनीक समाधान ना टेंशन असता का. आणि जे पांडव वनवासांत घेतले गेले थंय कुटिरांत राबील तसले कोण पंच पांडव आणि एक द्रौपदी तांगेले पैश असकी तांगेले वस्त्र असकी तांगेले कसले ना तांगेले एक आशिल्ले एक अक्षय पात्र ते कसले केले रे तुमकां अक्षय जाव तसले आहार कोरंगे दिता आशिल्ले एक संदर्भ येता ते तागेले वनवासांत कितलकी ऋषी मुनी आयले त्या ऋषी मुनीक तांकां जेवण आनी घाले तांकां आदर आतिथ्य केले तांकां सत्कार केले मस्तीतले केले हे उठू पळोवन घेवन कोणाक हे दिसता आशिल्ले दुर्योधनाक केन्ना हे विशय पावता आशिल्ले की ताणी सुखान असाची भावंड भावंड आराम असाची कसले रितीर तोंदर ना उठू तागेले ऋषी मुनी येवन घेवन तागेले हांग तूं जेवण करता आसाची आदर आतिथ्य जाता आसा म्हणून हे विशय केल्ले केन्ना केन्ना ताका कळ्ळे तेन्ना तो एक कश्ट एक त्रास तांकां दिवच्याक प्रारंभ केलो. दुर्वास मुनीक पेटयले मस्तीतले ताणें त्रास केले. जो व्यक्ती रावळारांत आसा ताका संतोश ना आणि जे व्यक्ती वनवासांत कुटिरांत आसाची तांकां संतोश आसा. अर्थात कसं न्हय खंयचेही घर असो कितलेही होड असो थंय जर प्रिती विश्वासू संबंध ना जाल्यार ते घरांत ते घर म्हणसून घेना. आता तुमी कितें सांगलां हे उठू तुमकां गोत आसा रामायण कथ गोत आसा महाभारत कथ गोत आसा तेतून घरांत सुख समाधानाची महत्वाची वर्तू आमी इतलो होड बांदले तितलो होड बांदले असल मार्बल घाले ते फ्लोरिंग केले हे महत्वाचे न्ही. हे हाजेन आमी थोडे सुख घेवेत विना हा समाधान संतोष प्रीती ना हे लोकाल बद्दे उरंगेन मात्र मिळत विना हा ताजेन मेळना. तेतकून शास्त्रकारांनी सांगताना सानंदम सदनम सुताश्च सुधीय कांता मृदू भाषिणी सन्मित्रम सुधनम स्वयोषिती रती आज्ञा परा सेवका आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मृष्टान्न पानम गृहे साधोः संतम उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम म्हणून सांगितलं. एक गृहस्थाला आश्रम अत्यंत धन्य म्हणून घेतील असा. आमगेल्या हिंदू परंपरेन तू चार आश्रम सांगिल्ले आसा. एक ब्रह्मचर्य आश्रम एक गृहस्थाश्रम एक संन्यास आश्रम आणि एक वानप्रस्थ आश्रम अशी चार आश्रम म्हणून घेऊन विंगड केले आसा. मनुष्यची हे चारही कसं असा मनुष्यानची परिपालन करचे किंतु त्या मनुष्यांकची चार विभाग करून घेऊन दिले आसा. ब्रह्मचर्य आश्रम तुमकां गोत्त आसा की वटूक उपनयन जाल्या नंतर पयले काळांत कसं नाशिल्ले हे शिक्षण नाशिल्ले लौकीक शिक्षण नाशिल्ले ताका उटी खंयचे तरी कॉन्वेंट स्कुलांत घालची की हे नाशिल्ले पद्दत. पयले कसं नाशिल्ले तागेले उपनयन जाल्ले कुडे ना ताका गुरुकुलांत घालता आशिल्ले वेदाध्ययन करचे. आतां उपनयन आमी कितें करताची त्या व्यक्तीक त्या वटूक वेदाध्ययनाचे अधिकार प्राप्त जावका म्हणून. आतां तुमी SSLC तुमकां सेकेंड PUC तुमी घेवका PUC फस्टांत तुमी एडमिशन घेवका. सो PUC फस्टाक एडमिशन घेवका जाल्यार फस्ट मेन प्रायोरिटी कसं उरता तुमी SSLC पास जावका. तुमी 10th पास जायनाशीची PUC वनांत कशी वताची. सो तुमी कसं करताची 10th एग्जाम बरयताची
एक्झामचे रिझल्ट येता ते रिझल्टानंतर तुम्ही पी यू सी वनांत ॲडमिशन घेतात. डायरेक्ट एज स्टँडर्डातल्यान हांव पी यू सी वन वता म्हणटा हांवें तुम्ही ना, तुमकां अधिकार ना, एलिजिबिलिटी ना. तशीची उपनयन जाता तसले वटूक अधिकार खंयच्याक अधिकार वेद म्हणचेक अधिकार केन्ना प्राप्त जाता ताका, त्या उपनयना दिवसातल्यान आरंभ जाता. आतां ताका वेद सांगता म्हणल्यार कोणें तरी एकलो जावका गुरू गुरूल मुखांतर ते सांगता. कित्याक की म्हळ्यार वेद म्हणल्याक ग्रंथ ना, वेद म्हणल्याक ग्रंथ ना. आतां तुमी कसं ग्रंथ आसा ते आत्तात आयले, तेतकून पयले वेदाक श्रुती म्हणून येवन सांगता आशिल्ले. श्रुती म्हणून येवन वेदाक अनेक नांव. श्रुती म्हळ्यार कसं की म्हळ्यार गुरून तागेले शिष्यांक सांगले, शिष्यांनी अनेक लेख सांगले, म्हळ्यार मुखत सांगचे आनी कान्नान आयकुचे. अशी आयकून 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 आयकूनच ते परंपरा वाडिल्ली. पयले कालान तूं असले रेडिमेड पुस्तक ना आशिल्ले. वेद स्वर कशी आसा हे ते हे उठो आत्ताचे कालमानाक अनुकूल जावका म्हणून केले, हाजे पयलें ना आशिल्ले. पयलू उठू श्रुती गुरून सांगचे आशिल्ले, शिष्यान ते परतून सांगता आशिल्ले, आनी अशीच परंपरा ताणें आयकून 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 आयकूनच ते मुखार परंपरा गेल्ले. अर्थात सांगचे तात्पर्य कसं की म्हळ्यार ते वटूक अधिकार प्राप्त जाता. अधिकार प्राप्त जाल्या नंतर ता खंय घालताची, गुरुकुलांत घालताची. गुरुकुलांत केन्ना घालताची, उपनयन केन्ना जाता, आठवे वर्षार जावचे, आठवे वर्षाक जावचे. आनी ताणें ते गुरुकुलांत कितले वर्ष वास करका, लागी लागी 16 वर्ष ताणें वास करका म्हणून सांगिल्लें आसा. कितले 16 इयर्स. आनी तेन्ना कालान तशें न्ही, आतां काला प्रमाणे एप्रील मे म्हयन्यांत रज म्हळ्यार घरा वचचें तें ना. तेन्ना काला ते पद्दत ना, आतां पद्दत आसा. एप्रील मेंत रज मेळटा तो आज्याल घरा वता, आजील घरा वता, मामाल घर वता, काकाल घर वता. बट त्या कालान तशें ना आशिल्लें. 16 वर्ष गुरुलेची गुरुकुलांत वास करून घेवन ताणें शिक्षण घेवका. ताद नंतर तुमी कसं करताची, लग्ना टायमार समावर्तन हे तेन उठून करताची. तेन्ना तुमी ते कोण लग्न जावचे कोण वर उरता ताका ते काशी यात्रेचे हे ते उठूची ते उठू करचे किंवा पयले 3 दिवसात सुतक ते उठू पालन करचे उरता. तेन्ना ते उठू कसं सुतक आनी कितें करचे पालन करता की म्हळ्यार गुरुकुला आसताना ताका ते उठू लागना. तो गुरुकुलांत वास करताना कोणकी मरण जाले तो नैश्टीक ब्रह्मचारी आशिल्लो आसले रे ताका सुतक वयके लागना. तेतकून आतां तेन्ना ताणें कळना, तेन्ना कळना आशिल्लो जेन्ना आतां तो ब्रह्मचारी आश्रमांतल्यान ग्रहस्थ आश्रमाक वताना हे उटूची कोरून येवची कडेन ताका ग्रहस्थ आश्रम दिता. ग्रहस्थ आश्रम घेतना ताणें कसं करता, ताणें गुरुलेक अनुमती घेवका. शिक्षण जाता, शिक्षण जाले नंतर कडेर तो गुरुले अनुमती घेता. अनुमती घेतले नंतर मुखावेले आश्रमांतू ताणें प्रवेश घेवचे जाता. तेतकून सांगचे तात्पर्य कसं की म्हळ्यार ब्रह्मचर्य जाले तसले वटू खंय उरलो, गुरुकुलांत उरलो. कितले वर्ष पर्यंत, 24 वर्स. 8 वर्स पर्यंत तो हांगा उपनयन जाले. 8 + 16 = 24. 24 जाले नंतर केन्ना लग्न जाता तद नंतर तो घरांत वास. तेतकून ब्रह्मचर्य जाले तसलो व्यक्ती घरांत वास करना म्हणल्यार तात्पर्य सांगता सचन. ब्रह्मचर्य जाले तसले व्यक्ती कोण वटू आसा 24 इयर्स पर्यंत तो वास करना. पयले 8 वर्स वास करता बट तेन्ना ताका ज्ञान ना कसं करका कितें करका कसं, हे ताका ज्ञान ना. सो ग्रहे तिष्ठती इती ग्रहस्थ, घरांत कोण वास करता ताका ग्रहस्थ म्हणून येवन सांगता. ब्रह्मचर्य जाले तसले वटू खंय उरता, गुरुकुलांत उरता. आनी संन्यासाश्रम स्वाम खंय उरताची, आपणाले मठांत उरताची, घरांत कांय ना. तांणी तांगेले मठांत उरले. वानप्रस्थ, वानप्रस्थ म्हळ्यार वन, वनांत वास करता. तेतकून वानप्रस्थ म्हळ्यार घरांत कोण वास करचे, श्रीपती प्रभून घरांत कोण वास करचे, हाण वास करचे. बाकी लोकांनी स्वामे मठांत वास केले. ब्रह्मचर्य जाले वटू गुरुकुलांत वास केलो. आनी वानप्रस्थ जावन येन आशिल्लो तसले व्यक्ती वनांत वास केलो. घरांत कोण वास करता, तो ग्रहस्थ मात. तेतकून गृहे तिष्ठती इती ग्रहस्थ, घरांत कोण वास करता ताका ग्रहस्थ म्हणका. ब्रह्मचर्य जाले तुमकां ग्रहस्थाचे विशय सांगले, संन्यास आश्रम जाले, वानप्रस्थ आश्रम जाले. किंतु हे 4 आश्रमांतू
हे 1, 2, 3, 4 कसन चार आश्रम सा हे चार आश्रमांतु धन्यो गृहस्थाश्रम हा मुगेन संगले गृहस्थ कसन है धन्य जाऊन गेन आशील तसल आश्रम खे गृहस्थाश्रम हा मुगेन संगला कित्याक सांगले कित्याक ब्रह्मचर्य आश्रम वाईट वे संन्यास आश्रम वाईट वे वानप्रस्थ आश्रम वाईट वे काले त्या मात्र धन्य म्हणून कशी झाले बाकी तीन आश्रम धन्य किते म्हणून सुन घ्या ना तत्कुनु सानंदम सदनम सुताश्च सुधीय हे कसन श्लोक आयले ते हे तक हेची एक कारण असा आमगेल चार आश्रमांतू ब्रह्मचर्य आश्रम संन्यास आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम हांगेले सेवा हांगेले शुश्रूषा तांगेले देखरेखी करच तसल जबाबदारी कोणाक दिले गृहस्थांक मात्र दिले आणि कोणाक दिलना गृहस्थानची ब्रह्मचर्य वटूले तागेल बैकेची कसने ताणे इच्छा असल्यार तागेल कसने मनोकामना असल्यार त्या कोण परिपूर्ण करका त्या गृहस्थान करका संन्यासी आज आम्ही हांगा आयले आम्ही हांग येताना कोणाला कार घेऊन आयले आमगेल कार घेऊन आयले किंतु ताजी उटू व्यवस्था ताण करका आम्ही नाही आतो आमगेल वट्टूची आमगेल मठाचे शिष्यवर्ग आयले मठाचे परंपरेचे आमगेले वैदिक वर्ग आयले तांक गौरव की मान की हे उठू कोण करका ताण करका आमगेल जबाबदार नाही उठू ताण करका वटूले संन्यासी स्वामेले आणि वनांत कोणे तरी असले तागेल वैकेच ताकसन आहार किती तरी जाऊ का जाईल कोण पळो का गृहस्थान पळो का म्हणजे हे तिन्ही आश्रमाक पोषण करत असेल अधिकार कोणाक मिळे खाली गृहस्थांक मात्र मिळे स्वाम्यानं ब्रह्मचार्याबद्दल स्वाम्यानं वानप्रस्थाला ना वानप्रस्थान स्वाम्याल की ना ब्रह्मचार्य ना ब्रह्मचार्यान स्वाम्याला आणि वानप्रस्थाला ना गृहस्थान तिन्ही लोकाले सेवन करेत तांगेल पूजन करेत आणि त्याचे फल कोणा मिळता हे तिन्ही आश्रमाचे तांगेले पूजन केले तांक गौरव केले तांगेल पोषण केले तांगेल रक्षण केले रे हाजे फल कोणा मिळता हा गृहस्थां मिळता बाकी तीन आश्रमां मिळतवे ना तातून धन्य कोण झालो गृहस्थ आश्रम झालो तर आज धन्य कोण झालो श्रीपती प्रभू झालो तातून धन्य गृहस्थ आश्रमां मिळले तातून सानंदम सदनम सुताश्च सुधीय हे अक्र परिकरासच हे अक्र परिकर जर आम्ही जीवनांतू आम्ही परिपालन केले रे आम्ही वैकेची आम्ही म्हणजे तुम्ही तुम्ही सर्व लोकची धन्य म्हणून सुन घ्यावेत सानंदम सदनम सुताश्च सुधीय प्रत्येक हंतूची श्लोकांतू एक विशेषण दिले ॲडजेक्टिव्ह म्हणतात कसं नाही ते दिल असा खालीची आनंद म्हणून घेऊन बरेल ना सानंदम सदनम सुताश्च सुधीय सदनम म्हणजे घर खाली सदनम म्हणून घेऊन सांगेल ना सानंदम सदनम एक विशेषण दिलंय सदन कशी उरका सानंदम आनंददिंद सहितवाद मने इरबेकू खाली मने इरबेकू म्हणून घेऊन सांगेल ना ते मने कशी उरका ते सांगेल असा सानंदम सदनम सुताश्च सुधीय कांता मृदुभाषिणी सानंदम सदनम म्हणताची केलोपंता एक एक घरांतू बरेतच भायरी आनंद निलय शांती निलय किंतु बाहेर आनंद निलय भीतर आनंद ना बाहेर शांती निलय भीतर शांती ना किते की म्हळे रे घर करता हंग बागील असा हंग बागील असा सकल बागील असा चार चार आठ आठ पांच धाकडे बागील असा ताका नीदपणा ताका नीदपणा खंय तरी एक आवाज आहे का खंयच्या बागलाच मरे या कसं झालंय कोण आयले कित झालंय भायर वचक भय दिसता काळोकू करंट ना कसं करका उठू भय दिसता तातून घरांत कसं उरका आनंद उरका एकल्याला तशी झाले एकल्याला घर मस्त पैसे उठू पैसे घरांत असा उठू कॅश कसं असा ते उठू घरा कसा आता एक मैल तशीच असत वातावरण उठूच घरांत असा बाहेर वरचे जायना खं बँकांत घालचे जायना घरांत धोर घेऊन बसला तो कसं करता असेल की म्हणजे रात्री उठू खिडकी बागील उठू कसं द्वार आशिले उठू बंद करून घेऊन डबल लॉक करून घेऊन निश्चित आणे किते की म्हणजे कोणा भितर आयले कसं नाही झालं भितर कॅश असा कोणे घेऊन गेले रे सो ताका नीद पण
ताका कसं नाही तरी आवाज ऐकलो कोणा पहिलं धावून घेऊन येऊचं कसं झालं पैशेच की ना म्हणून पळोच पहिले कोणकी येऊन गेलं की अशी ताकाला भ्रम जाता आशिला खिडकी खिडकी वैके बंद करता आशिला कोणे पळे ना शूर का बागील आशिला त्या बंद करता आशिला तागेले घरा यद्राक अनेक घर आशिले ह्या व्यक्तीला घरा अनेक घर आशिले ताण बागील ओपन कोणीच ताणे ताणें बागील ओपन कोणीचे तागेल घरांत कॅश ना काही ना कितें ना कोण चोरी आयल्यार काही ताका बेजार ना कितें की म्हळ्यार कसनें ना तागेल घरांत कोणें येवन घेवन गेल्यार रेड ना ताका कांय बेजार ना कसनें ना तागेल घरांत बागील ओपन करून घेवन आराम न्हिदला तो ताका कसनें टेंशन ना आनी हक्का घरांत कॅश कसन आसा त्या हाज्यान इतलें टेंशन की म्हळ्यार बागील घाल्ल्यार वैकेची कोणेंय धाडेल कुडेन हाका भंय सुरू जाता हाण कसन केलें की म्हळ्यार एक दिवस हो आरामशीर बागील ओपन करून न्हिदत न्हिवे म्हागेलें घर इतलें कॅश आसा हांव इतलें कॅश दवरून घेवन उरचें चिंता थोडेची कॅश तागेलें घर दिवे आनी थोडे थंय दिला जेन्ना म्हाका कशी तरी थोडेची रिलॅक्स जाता म्हणजे थोडे पयशे तागेलेक आसा थोडे पयशे म्हागेलेक आसा ताण कसन केलें की म्हळ्यार तागेलें कसन कॅश आशिल्लें थोडे ताका दिले ताका पयशे मेळ कुडन ताका मस्त खुशी जालें इतले दिवस ताणें पयशे पळयले नाशिल्ले मस्त खुशी जालें म्हाका पयशे मेळ्ळें म्हाका पयशे मेळूंक घे पयशे मेळ कडेन मोह जालो ताका आतां ताजें रक्षण करका रक्षण करका म्हणून कसं केलें ताका घरा होऊन दवरलें रात्र जालें इतले दिवस बागील ओपन करून न्हिदता आशिल्लो पयशे मेळ कडेन कसं केलें ताणें खिडकी बागील वयके घालें बागील वयके घालें आनी न्हिदलो दोगी लोकांक तशी जालें तो वयके बागील घाला हाण वयके बागील घालें आत्तां रात्री कसकी ताका आवाज आयले आवाज आयलो कुडेन ताका भंय सुरू जालें म्हणल्यार तागेले बैके घरांत पयशे आस न्ही पयशे आसा म्हणून केडे ना ताणें पळोवचे पयशे आस की ना कोण आयला कितें आयला म्हणून दुसरें ताका न्हीद पडना त्या दीस इतले दिवस न्हीद पडटा आशिल्लो ताका ताका आज न्हीद पडना दुसऱ्या दिवस कसन केलें की म्हळ्यार तें कसन पोटली आशिल्ली आस पळय परतून ताका व्हरून दिलें कसन जालें म्हळ्यार हे पोटली आयले निमित्तान म्हाका घरांत न्हीद पडटा ना म्हणटा हे पोटली आयिल्ले निमित्तान म्हागेले घरांत न्हीद ना तेतकून घरांत तूं सानंदम म्हूण घेवन सांगिल्लो आसा आतां पळय ताका टेंशन आनंद ना ताका भंय सुरू जालें बट तेची पोटली नाशिल्ली तेन्ना ताका आरामशीर तो कसनें टेंशन ना कसनें ताका कोणालें किरकीर ना वच्चें भंय ना येवचें हें ना कसनें ना तेतकून शास्त्रकारान कसं सांगलें सानंदम सदनम घर कशी उरका आनंद दिंद सहितवाद मने सानंदम सदनम सुताश्च सुधीय चौडूं कशी उरका सुताश्च सुधीय बरे बुद्धिवंत आचारवंत विचारवंत शीलवंत असल तरेचे अशील तसल चौडूं घरांत उरका म्हणून सांगिल्लं आसा सुताश्च सुधीय कांता मृदू भाषिणी ते बायलीले स्वभाव बायलान कशी उरका म्हणून सांगिल्लं कांता मृदू भाषिणी कांता म्हणून बायल उरका म्हणून इतलें सांगिल्लें ना त्या बायलांले स्वभाव कशी उरका ते वैके सांगिल्लें आसा कांता मृदू भाषिणी केलोपंता मस्त बायलांक बशिल्लो आसा ची केलोपंता कोणें तरी घरांत हो पळय आयला हाका न्ही कॉफी करून घेवन दिवं का हाका एक च्या करून घेवन दिवं का आमगेलो बामणा खेळना आमगे घरा आपयता उठो हांव करून घेवं का हांव धाडून घेवं का अशी जाता एक एक पंता आतां कोणें सांगनाची हात उबार म्हळ्यार किंतु असल एक एक गोश्टी जाता बामण एक अडचे हांगा एक एक आडावण हाण घेता तांकां च्या करून दिवं का तांकां हे करून दिवं का उठो हांव करून घेवं का हो बाब म्हूण हय हय करून घेवन हांसत बसता तांगेले अशी जाता केलो पंत ते उठो जाता हॉटेल ना वे भायर थंय वरचें जायना वे तांकां अशी जाता किंतु बायलां ना कोणेंय उरो कोणेंय तरी घरांत उरता दादलो मनीस घरांत उरना तेन्ना कोणेंय तरी आयले रे तांगेले प्रथम कार्य कसं की म्हळ्यार तांकां च्या की कॉफी की हें म्हत्वाचें न्ही तांणी आयले तेन्ना तुमी खंयतुल्यान आयले कसले कायले कसन जावक आशिल्ले कसन तुमी येवचे कारण हे एक चार शब्द थोडे वेळ बसून घ्याची मागेले दारले भायर गेल्ले आसाची थोड्या वेळान येताची आयले नंतर तुमी तांगेले उलोवन घेवन हें करा इतलें सांगलें पुरो कडेन कसं जाता की म्हळ्यार तो कोण दारले येता तुमगेले घरचे लोक बरे रितीन हें करताची आयले कुडेन म्हाका येवन बस म्हळें बरे रितीन म्हाका स्वागत केलें दोन उतर उलयले हेच्यान म्हाका पोट भरलें तुमगेले संस्कार बरे आसा म्हणून हें सांगलें म्हळ्यार न्ही तुमगेले जिवनाचें कसन आसा तांगेले एक आशिर्वादान तुमकां वयके फाल्यां बरें जाता बट ताजें विपरीत केलें म्हळ्यार फाल्यां तें उल्टा जाता
तत्कू न बायलाल स्वभाव कित कि घरांत बायला न उरचे दार खीन तरी भायर गेल उरता कसने काम गेल उरता सो कांता मृदु भाषिणी म्हणून सांगिल असा सन्मित्रम सुधनम सयोषिती रती मित्र उरका खाली मित्र मळला सन्मित्र मळे बरोच मित्र जाव का म्हणून सांग बरोच मित्र मळे कसने केलो पंत उरता मित्र तो कसन करत की म्हणजे पैसे आजपर्यंत बोले उरता तुगेल जे बांध पैसे ना मळे रे ना मग खं की दुसर काम असा ना जे हा हंग खं की असा किती मळता गोतस तुगेले पैसे ना तुगेले घेऊन घेऊन प्रयोजन ना मका तो सोन घेऊन वता तो मित्र नाही तका इंग्लिशान फो फ्रेंड्स म्हणताच फो फ्रेंड्स म्हळे त्याचीची ते पैसे आजपर्यंत तुगेले असा पैसे ना म्हणून घेऊन केन कळता तो त्यान सोन घेऊन वता सन्मित्रम सुधनम स्वयोषिती रती आता धन पण शास्त्रकारण करताना श्लोक वैकेची खाली एकेकाक प्रति एकेकाक का एक एक विशेषण दिलं सुधनम म्हणून सांगितलं असा खाली धन म्हणून सांगेल ना पैसे जोडची वैकेची बरे मार्गानं जोडील तसं पैसे जाऊ का म्हणून सांगितलं असं खाली पैसे सांगेल ना खाली पैसे सांगितले असले कुमार्गातून वाईट मार्ग मार्गातुल्यांपैकी पैसे येतात बरे मार्गातुल्यांपैकी पैसे येतात त्यातून शास्त्रकारान कसं सांगलं बरे रीतीने जोडील तसं पैसे हाडका म्हणून सांगितलं असा त्यातून सुधनम म्हणून सांगितलं असा सुष्टु धनम म्हणून त्याचे अर्थ कित्याक की म्हणजे वाईट मार्गान केलो पंत खंचे तरी एक कुमार्गातुल्यान की नाजाल्या खंची की एक अव्यवहारा निमित्तान पैसे वैके जोडचे जाता जायना म्हणून न्ही किंतु त्या व्यवहार केलं त्यांना आईल तसं कसं पैसे असा ते घरांत उरना उरलेर वैकेची ताक व्हॅलिडिटी असा व्हॅलिडिटी कसं दशवर्षे न तिष्ठती म्हणून घेऊन सांगितलं असा हे कुमार्गातुल्यानं आईल तसं पैसे कसं असा 10 वर्षपर्यंत मात्र उरत के 10 वर्षानंतर खंचे ना जे खंचे रीतीर एक एक तो पैसे असा फाले तक कसं तरी आरोग्यान समस्या येतात त्या पैसे थं गेले तागेले गुरलवे ना ना कसं तरी अडचण आयले थं घाले ना कोणे तरी चोरी करून गेले म्हणजे तुमगेले उरना ते त्यातून बरे मार्गान आईल तसं पैसे संपादन कर का म्हणून सांगले सन्मित्रम सुधनम शयोषितिरती आज्ञा परा सेवका आता सेवक सेवकांवैके कशी उरका म्हणून सांगितलं असा कोण कोण मिळता उठ लोकांक सेवक करचे जायना कोण की येता मक काम दी मक काम दी तुगेल घरांत काम करता ना 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 त्यातून आज्ञा परा सेवक आहा यजमान हा मागेले आज्ञातान परिपालन कर का तसल सेवक जाऊ का हा तक सांगले तू वचून घेऊन यो ताण घेऊन घेऊन येऊ का अधू आगल रे न्यू तो कोण बनणी मळे रे हाय कसं हे जायना आज्ञा परा सेवक आहा यजमानाले आज्ञा परिपालन कर तसल सेवक जाऊ का म्हणून सांगितलं आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम आतिथ्य आज पळेताना वे तुम्ही कित लोक हंगा आयलेच 60-70 लोक आज हंगा उपस्थिती असा हे सर्व लोकाले अतिथी हांगेल अभ्यागत कोण करका श्रीपतीन प्रभून करका तागेल काम तागेल धर्म ब्रह्मचर्य लोकांक ना संन्यासांकही ना वानप्रस्थांकही ना अतिथी पूजन करत असलो होड भाग्य कोणाक मिळे ग्रहस्थांक मात्र मिळे त्यातून आईच्या दिवसाक म्हणून नाही आईच्या दिवसाक म्हणून प्रति दिवस असा त्यातून आमगेले शास्त्रांतू महापूजने जलनंतर देवपूजने जलनंतर 15 निमिषपर्यंत सपल गो दोहन कालपर्यंतम गो म्हळ्यार गाय दोहन म्हळ्यार त्या गायीचे होंटी तुलेन दूद काडचेक कितले निमिष तुमकां लागता एक गायीचे होंटी तुलेन दूद काडचेक म्हळ्यार धार काडचेक कितले तुमकां हे लागता तितले वेळ पर्यंत तुम्ही वाटेरी म्हळ्यार द्वाराचेरी तुम्ही प्रतीक्ष करका की आजी मागेल घराक कोणे अतिथी येत की कसं न्हय म्हणून घेऊन 15 निमिष ताणें वाट राखका राखून जल्लनंतर कडे ताण जेवणाक बसका ताजे पयले ना कित्याक की म्हळ्यार अतिथी जर घराक आयले रे ते अतिथीक पयलीं जेवण घालका अतिथी संतुश्टीत जावन ताका गौरवांनी दिवन जल्लनंतर कडे यजमानान जेवण करका लग्नाक न्ही तुम्ही इतलो केताची पयलेची वर आनी वधू वचून जेवणा बसतावे हां ना वराल बापूसू ना वधूल बापूस आनी वटू वचून जेवणाक बसतावे पयले
पहले पंक्ति तानी जेवना बसता के बसता तानी तीन घंटे जता साढ़े तीन घंटे जता केलो पंता केलो लोकांक अतिथि कने आपेताच इन्विटेशन आर बरेल उरता लंच टाइम 1 2 3 मुणगेन तो अतिथि आयल कसन जात मैं 1 घंटे वचून बसता 3 घंटे पर्यंत उठना कित्याक की म्हणून उठिल ना म्हळे तुम्ही लंच टाइम गेल्या नाही 1 2 3 म्हळे तातकून बसला म्हणता 1 2 3 म्हणे. सो एक हरशी हास्या कितीर तुमकां सांगले की मुखार आनी थोडे विषय आसा त्या निमित्तान लग्ना टायमार तुम्ही पळया उपनयना टायमार यजमान केन्ना बसता लास्ट बसता उठवो अतिथी लोकाले उठू लोकाल जेवण की हेत की उठू जल नंतर लास्ट बसता तातकून ताणें 15 निमिष राखका ना जाल्यार ताणें पयलेच चिता गेलें जेवण जाल्लें उरता त्या निमित्तान 15 निमिश तान राखका कोणें आयल ना म्हणून समजून जाल नंतर कडेन ताणें जेवणाक आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम प्रती दिवसू हरिपूजन आनी देवाल अनुग्रहान आमगेले स्वाम्यान गंडकी यात्र करताना एकलो परिचारक आशिल्लो आनी तो परिचारक तुमगेलोची बेडकणी गांवचो आशिल्लो आनी तो गंडकी यात्रा गेले तेन्ना ताणें सालिग्राम हाडलें थंयचें आनी ते सालिग्राम करतासले पुजन करतासले भाग्य श्रीपती प्रभूक मेळ्ळें आनी ते दिवस तो प्रती दिवस हांगा पुजन करता आसा तातूंत आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मृष्टान्न पानम ग्रहे आतां जिब्बी रुची कांय करचें जायना भायर खावका म्हूण दिसता बरें बरें हॉटेल दिसता बरबडे परंबळ नांकाक येता मार्ग घेवन घेवन वता तुम थंय तांडिता वचे वचे म्हणून किंतु शास्त्रकारान कसं सांगलें मृष्टान्न पानम ग्रहे ताणें सांगलें मृष्टान्नम म्हळ्यार तुमकां गोडशिकी तिकशिकी आमशिकी कसन जावका तुमकां कसन जावका कसन जावका म्हळ्यार विपरीत लेख नाकाच म्हळें केलो आमकां चौकट आसा ते चौकटा भितरी आमकां कसन खावका म्हूण घेवन दिसले ते उठूची घरांत करून घेवन खायाच तुमकां कसनय जावका जालें किंतु आमगेले एक चौकट आसा फाल्यां स्वाम्यान सांग कसनय खावचे कट ना म्हळें स्वाम्यान घरांत करून घेवन म्हळ्यार फाल्यां तुमी आनी हे म्हणटाले किंतु आमकां एक बाँड्री आसा ते बाँड्री भितरी कसनय तरी तुमकां खावका म्हूण दिसले घरांत कोर घेवन खायाची म्हणून सांगलें हांगा कोणें हॉटेलियर नात न्ही वे हां वय वय हांगा घेवन आमगेलो हॉटेल धंद्याचे सांगून घेवन धंदो वायट करून घेवन वता आसात स्वामे म्हणून सांग आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मृष्टान्न पानम गृहे साधोः संतम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम साधू संत स्वामेल बद्दल नाजलेरी हांका ब्राह्मण आले आज वैदीक वर्ग हांगा आयिल्ले आसाची तांकां गौरव केले स्वामेक हांगा गौरव केले केलो सज्जन लोक हांगा आयिल्ले आसाची देवस्थानाचे ट्रस्टी आनी आयिल्ले आसा तांगेले उपासन अशी साधो संतम उपासते ही सततम सतत जावन घेवन कोण गुरुल सुश्रूषिकी ना जाल्यार ब्राह्मणाल सुश्रूषिकी हे कोण करता तो कसं ग्रहस्थ आसा धन्यो ग्रहस्थ आश्रम हे इतलो परिकर खंयचे व्यक्तीले गुरता तसल ग्रहस्थ धन्य ग्रहस्थ मस्त लोक आसाच ग्रहस्थ मस्त लोक आसाच किंतु हे अक्र परिकर तागेले घरांत उरका आनी ते अक्र परिकर आमी खरे मनान सांगे ते श्रीपती प्रभूल घर आसा त्या निमित्तान तागेलें जीवन धन्य जालें तागेलें आश्रम धन्य जाल्लो आसा ताणें वैकेचे आजी प्रार्थन करून घेतले की अशीची एक परंपरा कसं एक मठाचे आनी एक आमगेले कुटुंबाचे आसा ते परतून परतून अभिवृद्धी जावका हे परंपरा ना जाल्यार हे कसं एक क्रम चोलून घेवन आयल्या मागेले चरडाक प्राप्त जावका मुखावेली पिळगेक प्राप्त जावचें हेची तागेलें प्रार्थन विनाहा चड पयशे दी चड हे दी ताणें कसं विचारिल्ना ताणें केन्नाय विचारतना आमगेले म्हळ्यार कुटुंबाचेर स्वामेले कसं अनुग्रह उरका हे परंपरा अशी चोलून घेवन वचका म्हळ्यार 4 स्वामेले परंपर जाल्या फाल्यां म्हागेले चरडान वयके अशी चलोवन व्हरका आज उठूची बापू सेद्रा दिसताना बांय वयकेची पूत दाखयत आसा रूम वयके तोची दाखयत आसा तो बॅक स्टेज म्हळ्यार टोटल मागशी बसला ड्रायव्हींग सिटाचेर पुता बसयला पूत दाखोवो म्हणून हे परंपरा बापूस दाखयताचीची ना म्हणनाच आमी बट त्या संदर्भार चेडूं हांव मुखार करून घेवन स्वामेले लागीं व्हरून घेवन तांणी वैकेची स्वामे लागीं येवका मठा लागीं येवका ताका वैके स्वामे बद्दल भावन येवका आमकां वैके हां हो चरडो येवन घेवन आमकां हे उठून दाखयता ताका वैके एक भावन आसा म्हण आमकांय कळका अशी जाल्यार मात्र हे परंपरा वाडच्याक जाता अंतू आजी श्रीपती प्रभू ताणें अत्यंत भक्तीपूर्वक जावन स्वाम्यांक आमंत्रण दिलें
तागेल घरान ताणे योग्य रीतीरी मठा मर्यादेक खंचेही कमी कमीपण याणाशी ताण गौरव केल्याबद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची. विशेष जाऊन तागेल कुटुंबाक तागेल अन्य अनेक लोकांक आईल असाची तांगेल जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो अशी देवचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेल आशीर्वाद परभाषणाचा मी मंगल करीताची. श्रीकृष्णार्पणमस्तु. शिष्य इंदिरा तीर्थ महामुनिवर श्री कमलनाथ तीर्थ पद्मनाभाले शिष्य इंदिरा तीर्थ महामुनिवर श्री कमलनाथ तीर्थ कमलनाथाले शिष्य द्वारका तीर्थ द्वारकनाथांगेले विद्याधिराज तीर्थ जय जय गोकर्ण मठाधीश जय जय गोकर्ण मठाधीश कांताले ग्रंथ बारी सुंदर द्वैत मंडन आनी द्वैतार्थ मंजरी इंदिरा कांताले ग्रंथ बारी सुंदर द्वैत मंडन आनी द्वैतार्थ मंजरी संस्कृत साहित्य उत्तम पंडिता संस्कृत साहित्य उत्तम पंडिता शिष्य जनांगेले प्रेम अखंडित शिष्य जनांगेले प्रेम अखंडित जय जय गोकर्ण मठाधीश जय जय गोकर्ण मठाधीश गाळी कुशामती नैचे ते तीरांतु रघुराम चंद्रु श्री विठ्ठलु मठांतु पर्तगाळी कुशामती नैचे ते तीरांतु रघुराम चंद्रु श्री विठ्ठलु मठांतु विद्याधि राजाले नित्य पूजने तु संतसी निवासु सारस्वत उन्नति
Thank you.